नमस्कार एक्सपर्ट मेडिसिन ॲडवाईसच्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती बघूयात पाईल्स किंवा मूळ यावरती घरगुती उपाय मूळव्याध हा खूप वेदनादायक कुणालाही न सहन होणारा आणि खूप जास्त त्रासदायक असा हा रोग आहे किंवा आजार आहे तर मूळ म्हणजे ॲक्च्युअल काय तर जे आपला ॲनसचा पार्ट असतो किंवा जो आपलं गुदद्वार असतं तर तिथंमध्ये काही ब्लड व्हेसल्स असतात खूप चिकटून चिकटून असतात परंतु ज्यावेळी आपलं पोट वगैरे व्यवस्थित साफ होत नाही शौचास खूप जास्त हार्ड होते आणि ज्यावेळी आपल्याला पोट साफ करायचा आपण ट्राय करत असतो आणि खूप जास्त जोर देऊन आपण पोट साफ करण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळी त्या ज्या जवळ ॲग्रिगेशन झालेल्या ब्लड वेसल्स आहेत वे त्याच्यावरती खूप जास्त लोड येतो त्या रप्चर होतात फुटतात आणि त्याच्यातून जे आलेलं ब्लड आहे ते एका ठिकाणी क्लॉट होतं आणि त्याच्या ज्या गाठी असतात किंवा त्याला मूळव्याध असं म्हणतात खूप जास्त उष्ण खाण्यामध्ये गेलं किंवा काहींना बाजरीची भाकरी जरी खाल्ली तर लगेचच मूळव्यादाचा त्रास हा उद्भवतो पायल्स हा अत्यंत सामान्य आजार आहे परंतु या ज्या वेदना आहेत त्या खूप जास्त त्रासदायक असतात तर ह्या पाइल्समधून कधी कधी रक्तदेखील येतं ह्या पायल्सचे चार स्टेज असतात सुरुवातीला काहीच त्रास होत नाही दुसऱ्यामध्ये थोडासा त्रास होतो तिसऱ्यानंतर गाठ येते चौथ्यामध्ये ती गाठ आतच जात नाही असे त्याच्या डिटेल्समध्ये जर स्टडी करायचं म्हटलं तर खूप जास्त स्टडी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक बघूयात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती काय करता येतील असे घरगुती उपाय बघूयात तर हे जे मूळव्याध आहे त्याला जर आपण सुरुवातीला पहिल्या स्टेजमध्ये जर लक्ष दिलं इग्नोर नाही केलं तर अगदी घरच्या उपायाने देखील हा मुळगाच बरा होतो परंतु जर आपण ह्याला ट्रीट करायला खूप जास्त दिवस लावले जास्त वेळ लावला आणि ते जर वाढलं तर फायनल स्टेजला तुम्हाला सर्जरीशिवाय कोणताच ऑप्शन नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार असे उपाय बघूयात की फर्स्ट स्टेज स्टेजमध्ये जर मूळव्याध असेल तर तुम्हाला ह्या चार वि उपायांव्यतिरिक्त दुसरं काहीही करण्याची गरज भासणार नाही ह्या चारपैकी कोणताही एक उपाय जर केला तर तुमचं मूळव्याध लगेचच कव्हर होऊ शकतं तर पहिला उपाय आपण बघूयात सीट्स बात तर ह्यामध्ये काय करायचं ज्यावेळी आपण आंघोळीला जाणार असू किंवा कोणत्याही टाईमिंगला तुम्ही हा उपाय करू शकता तर एक मोठा टब घ्यायचा त्या टबमध्ये गरम पाणी घ्या त्या गरम पाण्यामध्ये थोडंसं बिटाडिन लिक्विड टाका बिटॅडीनच्या बॉटलाचे झाकण आहे तेवढं एक झाकण भरून त्याच्यामध्ये बिटाडींचं लिक्विड टाकायचं आणि त्यामध्ये दहा ते पंधरा मिनिट बसून राहा तर असं केल्यानंतर तुम्हाला खूप जास्त आराम वाटतो म्हणजे त्यानंतर तुम्हाला मूळ दिवसभर त्रास देखील होणार नाही तर जोपर्यंत तुम्हाला आराम भेटत नाही तोपर्यंत तो तो रोज सकाळी हा उपाय करत राहा यानंतरचा दुसरा उपाय तो म्हणजे कोल्ड पॅक तर मूळ व्याधमध्ये मेनली जेव्हा आपण टॉयलेटला जातो तर त्यावेळी खूप जास्त त्रास होतो तर ह्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी एक बकेटमध्ये खूप जास्त थंड पाणी घ्यायचं आणि त्या थंड पाण्यामध्ये वीस मिनिट बसून राहा आणि त्यानंतर जर तुम्ही टॉयलेटला गेले तर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही मूळ व्याधाचा अजिबात दुखणार नाही याच्यानंतरचा तिसरा उपाय तो म्हणजे आपला आहार तर आहारामध्ये एकदम हलकं अन्न खायचं अजिबात जड अन्न खायचं नाही जोपर्यंत आपल्याला मूळ व्याधाचा त्रास आहे तोपर्यंत नॉनव्हेज खाऊ नका जे तुम्हाला पचायला जड आहे ते खाऊ नका जास्त फायबरयुक्त आहार घ्या पाणी पिण्याचं प्रमाण हे खूप वाढवा आपल्याला दिवसाला अडीच ते तीन लिटर पाणी आपण पिलंच पाहिजे तर ज्यावेळी तुम्ही खूप जास्त लिक्विड खाचाल किंवा खूप जास्त पाणी प्याल तर तेव्हा जे टॉयलेटला आहे ती जास्त कडक होणार नाही हार्ड होणार नाही आणि त्यामुळे व्याधाचा त्रास देखील होणार नाही रोजच्या जेवणामध्ये जर आपण दही किंवा ताक याचं जर प्रमाण खूप जास्त ठेवलं तर त्याने देखील शौचालय एकदम सॉफ्ट होते आणि ह्यानंतरचा चौथा आणि खूप महत्त्वाचा उपाय खूप इफेक्टिव्ह उपाय तो म्हणजे इसबगोल ग्रॅन्युल्स तर तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये इसबगोल ग्रॅन्युल्स हे खूप इझिली भेटतील तर रोज रात्री झोपताना एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये एक छोटा चमचा इसबगोल इसबगोल ग्रॅन्युल्स मिक्स करायचे ते चांगलं डिझॉल्व करायचं आणि लगेचच पिऊन घ्यायचं चा। तुम्ही जर ते तसंच गरम पाण्यामध्ये ठेवलं तर ते इसबगोल फुगून मोठं होतं त्यामुळं आ, हे लगेच लिक्विड तुम्ही पिलं तरी चालतं आणि हे तुमच्या कॉन्स्टिप्युशनचा त्रास दूर करतं तुमचं जे डायजेशन आहे ते इम्प्रूव करतं आणि तुमचं पोट हे पूर्णपणे साफ करतं इसअगोल ग्रॅन्युल्स पोटामध्ये असणारे जे काही टॉक्झिन्स आहेत ते देखील रिमूव्ह करण्यासाठी खूप हेल्पफुल आहे जर तुमचं मूळव्याध हे फर्स्ट स्टेजला असेल आणि ह्यापैकी तुम्ही कोणताही उपाय केला तर तुमचं मूळव्याध आहे ते लगेचच कवर होईल तर तुम्ही हे घरगुती उपाय नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद